भारतीयांच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त 9 मेला सकाळी भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदुस्त्रीय महाराणा प्रताप सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं महाराणा प्रेमींच्या प्रचंड उत्साहात या रॅलीला गांधी पुण्यातून प्रारंभ करण्यात आला. आमदार हर्षवर्धन सपकाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिकरे, महाराणा सेवा समितीचे अध्यक्ष जनार्दन सिंग राजपूत, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश हेलगे, शिवसेना उपजिल्हापुरुन संजय गायकवाड, पत्रकार राजेंद्र काळे, प्राध्यापक सदानंद माळी, दत्ता काकस, प्राध्यापक डी आर माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीचा अग्रभागी असलेल्या रथाला केसरी ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी बाबूसिंग राजपूत कला मंचाच्या वतीनं देशभक्तीपर स्मृतिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. सज्जनसिंग राजपूत आणि सहकाऱ्यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावरील गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. गांधी भवनातून बाजार लाईन, कारंजा चौक, प्रबोधन शाळा चौक, चिखले रोड मार्गे त्रिशरण चौकातून ही मोटरसायकल रॅली परिक्रमा करत गांधी भवन येथे पोहोचली. यावेळी रॅलीचा समारोप करण्यात आला. महाराणांची शौर्यगाथा दाखवणारा रथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मेवाडच्या ध्वजाची प्रतिकृती असणारे झेंडे आणि त्याच रंगाचे फेटे परिधान करून शेकडो मोटरसायकल स्वार झालेल्या तरुणांनी शहरवाशांचं लक्ष वेधलं. शिवाजी महाराज जय जय भवानी जय.